स्टूडेंट लास्ट काही व्हिडिओज मध्ये आपण चैप्टर नंबर 10 स्टार्ट केलाय रेस्पिरेशन इन ऑर्गॅनिझम्स आणि याच्यामध्ये आपण व्हाट इज रेस्पिरेशन एंड व्हाट इज ब्रीदिंग याच्याविषयी लास्ट काही व्हिडिओज मध्ये लर्न केलंय. त्याचबरोबर लास्ट व्हिडिओ मध्ये आपण थोडक्यात त्याचं जे डिफरेंशिएशन आहे नेमकं ब्रीदिंग कशाला म्हणायचं आणि रेस्पिरेशन कशाला म्हणायचं तर याच्याविषयी आपण डिटेल स्टडी केली. And today we are going to learn about the more about the respiration. Respiration विषय आपल्याला अधिक इन्फॉर्मेशन बघायची. मग व्हॉट इज रेस्पिरेशन हे तर आपण लास्ट व्हिडिओ मध्ये लर्न केलं. मग हे रेस्पिरेशन घडून येण्यासाठी प्रत्येक ऑर्गॅनिझम्स मध्ये एक स्पेसिफिक ऑर्गन दिलेला असतो किंवा मग एक स्पेसिफिक ऑर्गन सिस्टीम असते. त्याच्यासाठी स्पेशल असा एक ऑर्गन असतो किंवा मग ऑर्गन सिस्टीम असते. फॉर एक्झाम्पल आपल्यामध्ये जर घेतलं तर आपल्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम असते ज्याच्या माध्यमातून आपण हे रेस्पिरेशन करतो आणि आपल्या पूर्ण बॉडीमध्ये मग आपण श्वास घेतो, नाकावाटे श्वास घेतो म्हणजे त्याच्यातून आपण ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतो. नंतर आपल्या याच्यामध्ये जे ट्रकिया जे एअर पाईप असतात तर त्याच्या सहाय्याने ते जे श्वसन आहे तर ते कॅरी होतं आणि लंग्सच्या माध्यमातून लंग्सला जे छोटे छोट्या सॅक्स असतात ज्याला आपण अल्व्हेओली म्हणतो तर त्या सॅक्समधून मग एक्सचेंज ऑफ गॅसेस होते की आपल्या पूर्ण बॉडीमधलं जे कार्बन डायऑक्साईड युक्त जे ब्लड आहे ते त्या अल्व्हेओलीच्या सॅक्सपर्यंत येऊन पोहोचतं आणि मग त्याचे जे सॅक्सचे जे याच्यामधून एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं की आपण घेतलेला ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स होतो आणि ब्लडमधलं जे कार्बन डायऑक्साईड आहे तर ते परत त्या ट्रॅकियाच्या सहाय्याने आपण बाहेर फेकतो. म्हणजे आपण जे एक्सहेल करतो आणि इनहेल करतो ही प्रोसेस. मग ही जी पूर्ण प्रोसेस कॅरी केली जाते आपल्यामध्ये तर ती रेस्पिरेटरी सिस्टीमच्या सहाय्याने केली जाते. आपल्यामध्ये जी श्वसन संस्था आहे ती हे सगळं काही कार्य करती. मग अशाच प्रकारचे बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्स मध्ये म्हणजे जे पण ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यामध्ये एकतर एक स्पेसिफिक ऑर्गन असतो किंवा मग ऑर्गन सिस्टीम असते आणि त्याच्या थ्रू हे रेस्पिरेशन घडून येते. परंतु इन प्लांट्स आता आज आपल्याला बघायचंय रेस्पिरेशन इन प्लांट्स की नेमकं प्लांट्स मध्ये कशा प्रकारचं रेस्पिरेशन होत असेल. तर प्लांट्स मध्ये जे रेस्पिरेशन होतं त्यांना कुठलाही असा स्पेसिफिक ऑर्गन आपल्याला दिसत नाही की जो स्पेशल त्याच्यासाठीच दिलेला असेल. कारण आपल्याला माहित आहे ऑर्गन सिस्टीम किंवा जे मेन 5 पार्ट्स जे आहेत प्लांट्सचे तर ते आपण लर्न केलेले आहेत. परंतु एक आपण याच्यामध्ये न्यूट्रिशन इन प्लांट्स हा जो पार्ट बघितला चॅप्टर नंबर 1 मध्ये तर त्याच्यामध्ये आपण प्लांट्सच्या स्ट्रक्चर विषयी लर्न केलंय की प्लांटचं नेमकं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असते आणि त्याचे जे डिफरंट ऑर्गन्स आहेत तर त्या डिफरंट ऑर्गन्सचं काय काय फंक्शन असतं. तर त्याच्यामध्ये आपण लीफचं जे स्ट्रक्चर आहे ते डिटेल लर्न केलं होतं आणि लीफ हे जे आहे तर लीफ इज द इसेन्शियल पार्ट ऑफ प्लांट. प्लांटचा हा काय आहे एक इसेन्शियल पार्ट आहे की जिथे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कॅरी केली जाते. तिथे काय केलं जाते फोटोसिंथेसिसची प्रोसेस घडून येते. मग ही फोटोसिंथेसिसची प्रोसेस देखील आपण लर्न केली आहे डिटेलमध्ये की कार्बन डायऑक्साईड अँड वॉटरमध्ये ही प्रोसेस घडून येते ही रिएक्शन घडून येते इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल आणि नंतर त्याच्यापासून ग्लुकोज फॉर्म होतं अँड ऑक्सिजन अँड एनर्जी काय होते रिलीज्ड होते. मग ही जी पूर्ण प्रोसेस आहे किंवा ही जी रिएक्शन आहे ती लीफ मध्ये घडून येते. मग लीफ मध्ये घडून येते तर लीफचं स्ट्रक्चर बघताना आपण त्याच्यामध्ये झायलम फ्लोएम हे तर बघितलंच होतं त्याचबरोबर आपण स्टोमॅटा बघितले होते. आता हे जे स्टोमॅटा आहे तर स्टोमॅटा इज अ टीनी स्मॉल पोअर्स. हे काय असतात एकदम छोटे छोटे असे स्मॉल पोअर्स असतात अँड ते काय असतात बॅक साईड ऑफ लीफ किंवा लीफची जी खालची जी साईड आहे त्या साईडला जर आपण बघितलं तर आपल्याला छोटे छोटे होल्स दिसतात. अगदी डोळ्यांनी दिसणार पण नाही काही पानांवर परंतु त्या प्रकारचे ते अगदी स्मॉल असे पोअर्स असतात आणि हे जे पोअर्स आहेत तर त्याला स्टोमॅटा म्हटलं जाते. आणि यांच्यामधलं म्हणजे प्लांट्स मधलं स्टोमॅटा इज अ रेस्पिरेटरी ऑर्गन. याच्या सहाय्याने ते काय करतात रेस्पिरेशन करतात म्हणजे स्टोमॅटाच्या सहाय्याने ते एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात.
हवेतील कार्बन डायऑक्साइड घेतात आणि हे पूर्ण कंट्रोल करण्यासाठी त्याच्या पूर्ण सराउंडिंगला गार्ड सेल्स असतात. त्या गार्ड सेल्स ही पूर्ण जी प्रोसेस आहे ती कंट्रोल करतात. मग त्याच्या जेव्हा पण ते हवेतील कार्बन डायऑक्साइड घेतात तर त्यावेळेला ते ओपन होतात, ओपन पोअर्स होतात आणि नंतर मग ते परत क्लोज होतात. परत ऑक्सिजन बाहेर फेकताना ते देखील ओपन होतात आणि परत क्लोज होतात. आणि या पूर्ण प्रोसेस जी आहे तर ती कंट्रोल केली जाते गार्ड सेल्सच्या साह्याने. म्हणजे त्याच्या भोवती जे पण काही गार्ड सेल्स असतात तर त्या गार्ड सेल्सच्या साह्याने हे मग कंट्रोल केलं जाते. आता हे जर आपल्याला डायग्रामच्या साह्याने बघायचं असेल तर